वन्स अगेन वेलकम गाइस. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं 10वी भूमिती मधलं वर्तुळ धडा चालू होता. त्याच्यातले जवळजवळ 1.3.1 3.2 आणि 3.3 झालंय. आज आपल्याला बघायचं 3.4. ओके, हे पूर्ण चक्रीय चौकोनावर धडा आहे. चक्रीय चौकोन आणि त्रिकोणाच्या वर्तुळाच्या जीवांचे बाह्यछेदनाचे आंतरछेदनाचे या त्याचे गणित. चक्रीय चौकोन काय असतं? एखाद्या वर्तुळामध्ये जर चौकोन आला तर त्याला चक्रीय चौकोन म्हटलं जातं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांचे दोघांची बेरीज 180° असते. ओके, त्यातले काही गणित आहेत ते सगळे घेतोय. थोडस क्वेश्चन मध्ये काय कट झालं तरी पण सगळं डिटेल घेतोय व्यवस्थित लक्ष द्या. आता सगळ्यात पहिलं जर गणित बघितलं आपण तर त्याच्यामध्ये त्रिकोणाची आकृती दिलं अशा पद्धतीने. ओके, सी ओ ए बी आणि ए बी ची लांबी, ए बी ची जी लांबी आहे ती त्रिज्या एवढी आहे म्हणून तुला सांगितलं. ए बी जी आहे ते वर्तुळाची त्रिज्या आहे जेवढी आहे तेवढी सांगितलं. ओके, तर याच्यावरून आपल्याला काय सांगितलं? सगळ्यात पहिलं आहे कोण ए ओ बी, नंतर कोण काय सांगितलं कोण ए सी बी, नंतर कंस ए बी काय सांगितलं कंस ए आणि बी, आणि नंतर लास्ट कंस काय सांगितलं आपल्याला ए सी बी चे माप, या चौकांचे माप काढायचे. ओके, हे काही माप दिलं नाही, फक्त एक इन्फॉर्मेशन दिलं ए बी ची लांबी ही त्रिज्या एवढी आहे तेवढं सांगितलं. ओके, जर बघा ए बी चं माप जर त्रिज्या एवढं जर असलं तर याच्यावर या इन्फॉर्मेशन एवढं कळते की हे एक मध्ये समभुज त्रिकोण तयार होतो. कारण समभुज त्रिकोणाचे तिन्ही बाजू कशा असतात? सेम असतात. जर समजा समभुज त्रिकोणाचे तिन्ही बाजू सेम असतील तर प्रत्येक कोण कसा असणार? सेम असणार. म्हणजे प्रत्येक कोण किती असणार? 60°. ओके, समभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे बरोबर. मग आता आपल्याला त्याच्यावरून कळतंय की ए ओ बी चं माप किती आहे ना 60. तरी थोडस डिटेल लिहू. ह्याच्यात सांगितलंय ए बी चं माप हे त्रिज्या एवढं आहे. त्रिज्या कोण आहे? ओ ए आणि ओ बी. ओके, हे पक्ष दिलंय आपल्याला बरोबर. हे दिलेलं आपल्याला. मग आता ह्याच्यावरून काय होतंय? म्हणून त्रिकोण ए ओ बी हा समभुज त्रिकोण आहे बरोबर. हे काय? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण असला तर प्रत्येक कोण कसा असता? काटकोन असणार. म्हणजे ए कोण ओ आणि कोण बी बरोबर किती असणार? 60°. प्रत्येक कोण कसा असणार? 60° असणार. त्याला काय? समभुज त्रिकोणाचे गुणधर्म कारण होत आहे. ओके, समभुज त्रिकोणाचा गुणधर्म म्हणून कोण ए ओ बी बरोबर किती आला? 60°. आलं. आता एसीबीचं माप काढायचं. कोण एसीबी? ए सी बी चं माप काढायचं. एसीबीचं माप काढण्या अगोदर आपल्याला कंस ए बी चं माप काढावं लागेल. ओके, कंस ए बी चं माप. आता कंस ए बी चं माप किती आहे? जर कोण ए ओ बी चं माप त्यांनी आंतरलिखित केलेल्या कोणाचं माप जर 60° असेल तर त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप पण तेवढंच असणार. कारण हे केंद्र बिंदू पासून आहे. केंद्र बिंदू पासून जे कोण असतं त्याच्या समोरील कंस तेवढ्याच मापाचा असतं. ओके, कंसाच्या मापाच्या प्रमाणानुसार. म्हणून कंस ए बी बरोबर कोण ए ओ बी दोघांचा माप किती? 60°. कारण काय? कंसाच्या मापाचे प्रमाण बरोबर. लक्षात घ्या. आता जर हे जर 60° असेल बरोबर तर कोण ए सी बी चे माप करायचं. कोण ए सी बी चं माप कोणाचं माप हे कंसाच्या निम्न असतात. आंतरलिखित कोणाच्या प्रमाणानुसार? आंतरलिखित केलेल्या कंसाच्या निम्न असतात. कंस ए बी. ओके, 1/2 × ए बी चं माप किती आहे? 60. आताच काढलंय. त्याला कारण काय? आंतरलिखित कोणाचे प्रमाण. ओके, हे केंद्रबिंदूतून गेलेलं नाही आहे म्हणून हे कंसाचे निम्न असतात. केंद्रबिंदूतून जर गेलेलं असेल तर कंसाचं माप कोणाचं माप? सेम असतं. बेकबे बेतीसे 60 याचं माप आलं 30°. आता कंस ए सी बी चं माप काढायचं. पूर्ण कंस ए सी बी हे पूर्ण कंस ए सी बी चं माप काढायचं. पूर्ण वर्तुळ असणार 360. 360 म्हणजे 60 गेले ऑटोमॅटिकली गेला 300. ओके, वर्तुळाच्या कंसाची बेरीज. कुठले कुठले कंस? कंस ए बी आणि कंस ए सी बी बरोबर किती? 360. कारण काय? वर्तुळाच्या कंसाची बेरीज. ए बी चं माप माहिती आहे, आताच काढलं. 60 कंस ए सी बी ला ए सी बी जसा जसा
360 कंस ए सी बी बरोबर 360 वजा 60 कंस ए सी बी बरोबर 300। ओके सोपा आहे, फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं होतं, ऑटोमॅटिक सुटलं जातं। आय होप सो तुम्हाला समज असेल। सगळ्यात हार्ड गणित हेच आहे, त्याच्यामध्ये हे गणित समजलं तर तुम्हाला बाकी सगळं गणित समजतील। आता थोडेसे जे आहेत ते वेगळे, त्या टाइपचे गणित तुम्हाला घेतो जे वेगळे वेगळे आहेत ते। ओके बघा, मी तुम्हाला मराठी सांगितलं होतं की चक्रीय चौकोन, चक्रीय चौकोन कशाला म्हटलं जातं, वर्तुळाच्या आत जे चौकोन असतं त्याला चक्रीय चौकोन म्हणतात, आणि जे समकोन कसे असतात पूरक असतात त्याच्यावर एक गणित आहे। इथे चक्रीय चौकोन दिला आपल्याला, चक्रीय म्हणून सांगितलं प्रश्नातच, चक्रीय चौकोन एम आर पी एम मध्ये कोण आर बरोबर दिला आपल्याला 5x वजा 13 आणि कोण एन बरोबर दिलाय 4x अधिक 4। तर आर आणि यांची मापकाला सांगितलं। ओके कोण आर अधिक कोण एन बरोबर किती 180 अंश। काय कारण? चक्रीय चौकोनाचे प्रमाण। ओके आर चा माप माहिती आपल्याला 5x वजा 13 आणि इथं किती आहे 4x अधिक 4 बरोबर किती 180। ओके एक्स एक्स किती करा कि झाले 9x आणि अधिक वजा वजा 13 मधून इथं वजा आलं 9 बरोबर 180। 9x बरोबर 180 हे वजा इकडे आणा अधिक 9 होणार 9x बरोबर ह्याच्या दोघांची बेरीज झाली 189 189/9 आणि उत्तर येणार असं किती 21 9 1 9 9 2 18 9 1 9। आता मापा, आता किती येणार 5x वजा 13 बरोबर 505 याची किंमत काढली आता 21 वजा 13 5 1 5 5 2 10 वजा 13 म्हणजे जर वजा बाकी आपण केलो 105 मधून 13 जर गेले 5 3 2 9 उत्तर असतात 92 अंश आणि कंस यांचं मापन दिलं आपल्याला 4x अधिक 4। ओके 4x चा माप किती 21 अधिक 4 4 1 4 4 2 8 अधिक 4 बरोबर उत्तर 88। जर आपण यांची बेरीज जर केलं 88 आणि 92 तर उत्तर किती येणार 180। याच्यावर कळते की उत्तर बरोबर आहे, समजतंय। ओके आता तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये चक्रीय चौकोनाचं झालं। आता समजा जीवा बाह्य छेदनाचे किंवा अंतर छेदनाचे जर गणित असतील जे पेपरला कंपल्सरी विचारलं जातं त्या टाइपचे गणित कसे सोडवतात ते बघू आपण। ओके तर त्यासाठी गणित आहे बघा, प्रश्न क्रमांक 7.4 मध्ये आकृती काढतोय म्हणजे तुम्हाला समजेल। ओके आता जर बघितलं तर जीवा काय केलं तर वर्तुळाच्या बाहेर छेदत इथं एम इथं दिला ई एफ एन आणि हे एस। ओके आणि तुम्हाला बघा कोणाचा माप काढलाय कोण एन एम एस। ओके कोणाचा माप काढताना काय करतो आपण निम्न करतो पुन्हा कोणाचा कंसात पण इथं दिले दोन कंस। आता एन एम एस हे पूर्ण ह्याच्यामध्ये हे कंस येतात आणि काय होतं हे कंस येतात। जेव्हा असे दोन कंस येतात बाह्य छेदनामध्ये तेव्हा या दोन्ही कंसांची वजाबाकी करायचं लक्षात ठेवा। ओके तर इथे लिहितो कंस एन एस वजा कंस ई एफ त्याला माझं जीवांचे बाह्य छेदनाचे प्रमाण। ओके कळतंय बघा 1/2 ला 1/2 यांच्या दोघांचं माप घेतो 125/37 1/2 ला 1/2 125/37 15 2 7 8 5 4 12 2 4 8 88 बरोबर ना भाग जोडला 1 2 8 2 8 म्हणजे उत्तर आलं 44 अंश। समजतंय 44 अंश हे झालं जीवांच्या बाह्य छेदनाचं। समजा जर जीवा आंतर छेदत असतील जर आतमध्ये छेदत असतील तर कसं करतो जेव्हा बाह्य छेदत होते ते काय करतो कंसाची आपण वजाबाकी करतो जेव्हा जर आंतर छेद असतील तर कंसाची बेरीज केली जाते। त्या टाइपचं गणित घेऊ आकृती काढतो। आकृती अशी दिलं दोन जीवा आहेत जे वर्तुळाच्या आत छेदतात
ओके माप दिलं बी ए ई बी आणि सी ओके कंस ए बरोबर दिलं 95 कंस ए ई बरोबर दिलं 95 अंश कोणाचं माप दिलं कोण ए बी ई 108 ए बी ई हे दिलं 108 अंश आणि कंस ए ई पण दिलं 95 ए ई 95 ओके कंस डी सी माप काढायचं बघा कोण ए बी ई बरोबर 1/2 आता जेव्हा अंतरछेद असतं तेव्हा काय असेल तर कंसाची बेरीज करा कंस कुठल्या कुठले प्रश्नाने दिलं तेच घेऊ कुठल्या कुठल्या कंस दिलं आपल्याला कंस ए अधिक कंस माप काढायचं बी सी त्याला काय म्हणायचं जीवांचे अंतर छेदनाचे प्रमाण ओके अंतर छेद असताना कंसांची बेरीज जाते माप ठेवू त्याचं माप माहिती आहे आपल्याला किती आहे 108 बरोबर 102 ला 102 कंस एचं माप माहिती आहे 95 अधिक कंस बी सी ला बी सी ओके इकडे काय इथं भाग नाही करायला काय ना गुणाकार 108 × 2 बरोबर 95 अधिक कंस बी सी यांच्या दोघांचा गुणाकार केला जाणार ना 216 ओके इकडे आणा वजा 95 बरोबर कंस बी सी आणि वजा दोघांची जर वजाबाकी केला ओके वजाबाकी करू 216 − 95 किती येतं बघू 216 − 95 सातून पाच गेले 1 11 × 9 = 2 11 = 121 ओके 121 कंस बी सी ओके समजतंय सगळं जे काय इम्पॉर्टंट गणित होते जे काय इंटिग्रल होते सगळं घेतलं तर जर तुम्हाला या धड्याबद्दल किंवा या उदाहरण सांगण्याबद्दल कुठला प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके बाय